मंडळी, विनोदातून केलेली टीका खिलाडू वृत्तीने स्वीकारण्याची सद्बुद्धी समाजाला द्यावी अशी आपण बुद्धिदात्या गणरायाचरणी प्रार्थना करूया आणि सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे गाणे साऱ्यांचे या गायन स्पर्धेचे परीक्षक बेला शेंडे आणि डॉक्टर सलील कुलकर्णी आज देखील आपल्या हास्यजत्रेत धमाल करण्यासाठी सहभागी झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे सिंगिंग स्टार ह्या कार्यक्रमात आणखी काही गायक अभिनेत्यांची भर पडणार आहे आणि त्यातलाच एक आता तुमच्या समोर येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि अरुण कदम. नमस्कार. वेळीच थांबलेलं बरं. मी समीर चौघुले, मी एक अभिनेता आहे आणि आनंदाची गोष्ट ही की सिंगिंग स्टार्स या कार्यक्रमात माझी निवड झालेली आहे. तसा मी काही गायक नाही, मी असाही गायक नाही, पण लहानपणापासून माझ्या कानावर गाणं पडत आलेलं आहे. कारण आमच्या बाथरूमची कडी तुटलेली आहे अनेक माझे बाबा गायन शिकलेले आहेत, तर आणि आमच्या शेजारी मात्र राहायला गाणं होतं. म्हणजेच बेला शेंडे आमच्या शेजारी राहत होत्या. अंगभूत आगाऊपणामुळे मी त्यांच्याकडे एकदा गेलो आणि त्यांना डोरबेलचा आवाज काढून दाखवला. त्यांना मी सांगितलं, डोर बेला शेंडे, असा मी आवाज त्यांच्यासमोर काढला. त्यानंतर बेला ताईंनी भोपळा लावलेला काठीने मला तुडवला. अरे तसं नसेल रे, तानपुरा असेल तो. नाही, तानपुरा त्यांच्याकडे होता पण मला बडवला काठीनेच त्यांनी. मग त्यानंतर सगळ्या सोसायटीतली लोकं जमली आणि कॉन्ट्रीब्युशन काढून मला दुसरीकडे त्यांनी शिफ्ट केलं. मग मी नवीन बिल्डिंगमध्ये गेलो, तिकडे शेजारी गाणं आलं, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. अरे वा. मला वाटलं डॉक्टर साहेब आलेत, मला बरं नव्हतं, मी त्यांच्या घरी गेलो, मला ताप आलाय. ते म्हणाले, हे ती का मी नाही करत, ती अनेक वर्ष मी कामं सोडलेली आहेत, मी आपला असाच डॉक्टर आहे, मी आजारी पडलो तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे जातो म्हणतात. खरंच नावापुढे फक्त डो आणि टिंब लागावं यासाठी माणसं किती वर्ष कॉलेजमध्ये जातात. असो, पण ही माझी संगीत गाथा आहे. तर असा मी संगीत शिकत शिकत तिकडे आलेलो आहे, पण मला गाणं येत नाही, पण चॅनलने एक मेंटॉर माझ्यावर दिलेला आहे, एक सेलिब्रिटी मेंटॉर मला शिकवायला येणार आहे गाणं. तर आता बघूया तो मेंटॉर कधी येतोय ते. अरे आमिर, या शो मध्ये पण तू आहेस आणि बाबा तू ए बघ, म्हणजे ढोलकी पाहिजे, डुलकी नाही पाहिजे. सर सर या बसा. अरे समीरजी कसे आहात? हा ठीक आहे, पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी बने चॅनलिपी, नाव ऐकलंय ना. अच्छा तुम्ही आहात ते. अरे बापरे, चॅनलिपी म्हणून चॅनल हल्ली आता बालमाजुरांना आणायला लागले. समीरजी हे अरुण सर, हे तुमचे मेंटर आहेत. अरुण सर मोठे गायक आहेत. सजना माझा देखणार, रोज ढोसतो दारू चकणार, हे गाणं माझंच फेमस झालेलं आहे. हे गाणं तुमचं आहे? हे माझं गाणं फेमस आहे. आणि बापाचा फुटला भांडा, त्याने घरी आणले नंदा. बापाचा फुटलाय भांडा, अन बापाचा फुटलाय भांडा, त्यांनी घरी आणलंय नंदा. अन बापाचा फुटलाय भांडा, बापाचा 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 बापाचा. क्या बात आहे खरंच. दोन्ही सुपर डुपर हिट गाणी मी बोललेली आहे. नाही खरंय खरंय, तुम्ही बोललेली आहे म्हटल्यावर सुपर हिटच असणार ती. सर मस्त 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 होत आहे सर, एकदम मस्त. दाद्या दाद्या मस्त करा, मी इथे बाजूला काय लागलं तर मला सांग. हो हो सर. ठीक आहे दाद्या. सर मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला सर. काय नाव काय तुझं भाला? सर मी समीर चौघुले, मी अभिनेता आहे सर. मग त्यात आवरे काय वाईट वाटून घ्यायचं? वाईट कुठे वाटतं?
आय एम ओके. मला काहीच नाही सर, मला एवढंच म्हणायचं आहे सिंगिंग स्टार हा कार्यक्रम आहे, तुम्हाला जिंकायचं सर प्लीज. मला मी मला खूप इच्छा आहे सर. मला टेन्शन घेऊ. ओके सर, मी आता आलोय ना, मी तुला जितवणार म्हणजे जितवणार. हो सर, मला खरंच आनंद झाला, आपली ओळख झाली हा आनंद झालाय सर. आता आपली ओळख झाली आहे की नाही? बरं, मग मी बंडा गांधू. सर काय काय बोलताय तू? बंडा गांधू म्हणजे मी गुरु आहे ना तुझा. अहो ते गंडा बांधू आहे ते. बंडा गांधू कुठून आणलं सर? सर तुम्ही शब्द चुकताय सर, कळत का तुम्हाला? शब्द चुकताय तुम्ही. सर आता तू मला शब्द सांगणार आहेस? असे शब्द किती आईले आणि गेले मी त्याची इज्जतच करत नाही. अरे जाऊन तू कुठल्या पण लेखकाला जाऊन विचार. अरे मोठे मोठे लेखक वैतागलेत माहित शब्द आहेत ना माझ्या समोर असं चला चला कापतात न फला फला हो घाबरत. फायनली बंडा गांधू. आग्रह असेल तर गांधा गांधा. सर हे तुम्ही गळ्यात घातलंय सर, दंडाला बांधायला पाहिजे ना तुम्ही. काय गळ्यात पास झालास तर दंडाला, नाही तर काढून फेकून देणार. ओके सर. सर हरकत नाही सर, आपण मग आता सुरू करूया का आपल्या या? हा हा, कुठलं गाणं गाणार आहे सर? मी एक वेळ हे गाणं असं गाणं आहे सर. हो असं गाणं आहे सर. हा आता हल्ली नवीन नवीन पोरं येतात गाणं गाणं. नाही सर नवीन नवीन पोरं नाही, फार जुनं गाणं आहे, वसंतरावांनी ते गायलेलं आहे सर. दिग्गज आहेत ते सगळे सर. अचल अचल मग काय हरकत. असू हरकत. सर मी गाणं म्हणू का आता? हा नाही हा एक मिनिट, त्याच्या आधी मी तुला एक वस्तू देतो, ती घ्यायची आहे तुला. काय देत आहे सर? हे हे हे. अच्छा चाटण का? नाही 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 सर, माझ्याकडे आहे सर, माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक गायकाकडे त्याचं त्याचं चाटण असतं, म्हणजे मी सुद्धा बनवलेलं आहे. सुंठ ज्येष्ठी मध मध याचं असं मिश्रण करून साठ बनवलं आहे चाटण. मी ते घेतो सर, तुम्ही नका देऊ मला. आता मी तुझा गुरु आहे ना बाला. हो सर. मी जे देईन ते तुला घ्यायचंय. बरं सर, जशी तुमची इच्छा. सर अरे हे काय दिलं तुम्ही? तिखट आहे खूप. शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी का दिली तुम्हाला? आमच्या घराण्याचं चाटण आहे बाला. अरे बाला एकदा हे चाटलं की तरारून असं गाणं बाहेर पडलं. तिखट आहे मग बाकी काय नाही. कसं तुला जवळच तिखट लागेल ना तेवढं समोरच्या माणसाला तुझं गाणं गोड लागेल. असं आहे का? हा प्रशांत दामले तुला माहितीये? हा माहितीयेत ना सर प्रशांत दामले. त्याचं म्हणे फोन आयला म्हणे बोलतो दादा मी आता सिंगिंग स्टार मध्ये जज होणार आहे. मावरे काय टेन्शन घ्यायचं? मला कशाला फोन करायचं? नाही नाही टेन्शन तर नाही, मी त्याच्यामध्ये ना गायकाची ऍक्टिंग बघणार आहे. अच्छा. हा तर बाला आता परेशान दामले जर का तुझ्या गाण्यात अभिनय बघणार आहे तर तुझ्या या गाण्यामध्ये अभिनय नको यायला. मग अभिनय आणायचं म्हणजे काय करायचं? असं नाहीये ते. अरे भावगीत आहे ते, असं असं करून नाही होत. त्याला एक तरलता असते कळलं का, एक शृंगार असतो, त्याच्यामागे एक भावना असते कळलं का. अरे ते समोर जज बसलेत ना, ते मला म्हणते तुला डोकं नाही का, ओरडतील मला ते. म्हणजे तुला काय वाटत मला डोकं नाही म्हणून चॅनलने इकडे तुझा मेंढोर केलाय? मेंढोर चॅनल तुम्हाला माझा का बॅ फू करेल? आणि मुळात ते मेंटोर आहे, मेंटोर मेंढर आहे ना मेंढर, ते आम्हाला बनवलंय तुमच्या हाताखाली. असं नसतं हे. अरे अरे बने इकडे या यार. ए बने 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 इकडे यार. अरे अरे हे बने काय फालतू किरे. यो माणूस जर माझा ऐकणार नसत मी हा शो सोडून चालेल. अरे मी काय फालतू किरे. सर तुम्ही बसा ना प्लीज, मी बोलतो सर. बसा शांत बसा समीरजी. असं असं नसतं रे, हे चुकीचं आहे यार. भावगीत असं असतं का? लोक थुकतील तोंडावर यार. दाद्या दाद्या त्या माझे वा वा. दाद्या सर सांगतात तसं कर. काय खूप वर्षांपूर्वी मी यांना घेऊन सेम शो केला होता, काय टी आर पी आला होता दाद्या. अरे रूट लेवलला काम केलेला माणूस आहे मी. तुझी रूट इतकी घुसतात ना माझ्यात सांगतो.
कर ना दादा, दादा होणार दादा 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 म्हणतो थेट घुसतं सगळं मग आणि आम्ही हो म्हणतो आणि नंतर तोंडावर पडतो आम्ही. दादा दादा काय चाललंय तुमचं? तुझे ते बगले उडव. हा थांब, कॉस्ट्युमचं ट्रायल करायचंय. अरे ये मेरे को मंगता था बच्चा. ये नहीं नहीं हे असे कसून भावगीताला जाताय का मला सांगा. मी नाही घालणार यार. मी गुरु आहे ना तुझा, घाल यार. अरे मग अहो तसं नाही बरं. हे असं घालून बघायनाल बाल्या. मी सर. अरे लाल लाल बगले असतात का कधी यार? हे असं. अरे यार हे तुम्ही यार. दाद्या दादा बोल नको, घालतो मी. पचकन घाल, चल. टेन्शन नको घेऊ दाद्या. मागे तरी जातो हेच लावतात असं ते, माहितीये का तुला? अरे नाही फिरेल काय फरक पडत नाही. मस्त दादा, हा कलर काय शोभून उठेल बघ तुझ्या. एक नंबर बाला. आयुष्यात मी हा रंग कधीच नाही वापरलाय, तुला माहितीये का? एकदा घालून कंपोज बॉक्स पण रंग असा नव्हता माझा लहान. बाला तुला जितायचंय ना, मी सांगतो ते कर. यो वीक घालायचं. मी वीक नाही घालणार यार. अरे लेडीज वीक आहे यार, हा मी कसं घालू यार? दादा तू घाल बोलला रा. अरे अरे काय जबरदस्त बात ना, तू घाल बोलायचं. दाद्या दाद्या शांत, तू आता एकदा पूर्ण अटायर बघ. परडेवर नसतं ना तर दाखवलं असतं तुला. त्याला एकदा दाखव आरसा. हा बघ आता अटायर. या या. अरे फार विचित्र दिसतं यार हे. हा काही हरकत नाही. हा हा बरं, मला सांग पुढचा आपला राऊंड काय? पुढचा राऊंड काय सर? आपला असा राऊंड आहे की मेंटर आणि स्पर्धक एकत्र गाणं गाणार. वा वा. हा बरं, काय मग तू तयारी केलीस? सर मी या राऊंडला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाणं म्हणायचं ठरवलेलं आहे. अरे तुझं काय करायचं वासाऱ्या? तुझ्या पक्ष्यांचं काय करायचं? सगळंच गाणं तुझं कसं पक्षी वासाऱ्या? तुझ्या रांगेत सगळे पक्षी. न बाला तुझं काय, तू गाणार आहेस? नाही. मग आता निघ ना. अरे हे काय त्यातलं यो पण गायक आहे. हा तू शिट्टी वाजव. अरे काय केलं? शिट्टी वाजवली. शिट्टी वाजव म्हणालात ना तुम्ही? बस अरे शिट्टी वाजव म्हणले. शिट्टी वाजवली? हो. अरे शिट्टी वाजलं गाणं आहे ते गायचं आहे. शिट्टी वाजलं गाणं म्हणायचं? हा गाणं बोलायचं. माझी तयारी पण नाही हो त्या गाण्याची. नाही मी बघ, पहिली ओल मी गाणार, दुसरी ओल तू गायची, तिसरी ओल मी गाणार, मग चौथी ओल तू गायची. किलर. खूप ते गाणं माझं. अरे समीर चौगुले तू, मग तू चांगला गाणार तू आज इथे आला स्पर्धेत असं कळलं म्हणून मी आलो. कसा आहेस तू? हा मी बरा आहे दादा. असं काय झालंय तुझ्या आवाजात? अरे आवाज माझा आहे. कुठे आहे? हा मेंटर आहे. हा हा तुम्ही मेंटर पाठवला तरी माझा आवाज बसून टाकला. कोण्या माणूस काय रे? नाही नाही मी एक गायक अभिनेता आहे. मला असं कळलंय की तुमच्या सिंगिंग स्टारमध्ये सगळे ऍक्टर लोकांना घेतात, तर मला चान्स तुमच्याकडे पाहिजे म्हणून याचा पत्ता मी कट केला. काय रे? हो आता काय करू याचं ऐकलं यार. एक मिनिट तू थांब. अरे मागे केलंस तुम्हाला हे? तुम्ही गाता? हो मी थोडं थोडं गातो. हे बघा, इकडे ज्यांना आपल्याला गाता येतं हे माहिती आहे त्यांना बोलवलं आहे, ज्यांना नुसती शंका आहे ती नाही आहे. जरा एक सूर लाव. तुम्ही थोडस ट्राय करा म्हणजे. हा 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 हा. थांबा थांबा. नाही नाही जमणार नाही. तुमच्यासाठी नवीन पेटीच आणायला लागेल. तुमच्या स्वराची पेटी नाही आहे हो. एक वेगळी पेटी लावायला लागेल उजवीकडे छोटीशी. तरी नाही एक दोन महिने लागतील मला नाही वाटत जमेल. एफ शाप दे. कान पण बसलाय की काय? काय तुम्ही म्हणजे कळतच नाही तुम्ही काय गाताय. कळलं नाही? नाही. माझं गाणं ऐकायला ना कान तयार लागतो, त्याला ऐकू गेलो बघा. वा क्या बात है. वा एवढं नाही होणार नाही. ऑल द बेस्ट. थँक यू दादा. पुढच्या आठवड्यात फोन करतो तुला मी. आपण बोलू. हा परफॉर्मन्स, खूप मज्जा आली. कमाल, केवळ कमाल. सही मॅड परफॉर्मन्स होता. अरुणदा तू कडक दिसतोयस, कडक. समीर दम मजा आली. तुझं व्हॉइस मॉड्युलेशन, तू आवाजात केलेले फरक आणि बने आज दिन बने.
फार सुंदर, फार सुंदर संकल्पना आणि ही जोडी फार हिट आहे. खूप मजा आली आणि तुम्हाला मजा करताना बघून अजून जास्त मजा येत होती. सुंदर आणि सलील दादानी चार छान लावले परफॉर्मन्समध्ये येऊन, असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. सलील दादाचा डेब्यू होता का स्किटमध्ये? हा डेब्यू होता ना. प्रसाद दा काय म्हणशील? बाबा तू ढोलकी शिकवण्याचे क्लासेस घेतोस? नाही. तू डान्स शिकवण्याचे क्लासेस घेतोस? घेतेस. कारण आता मला करण्याजोगे याच दोन गोष्टी आहेत. सलील उत्तम कवी होताच लेखकही होता, त्याचं पुस्तकही फार गाजलेलं आहे. स्वतः उत्तम कंपोजर तो आहेच, गायक म्हणून तर तो अफाट आहे. आता तो चित्रपट दिग्दर्शनही त्याही क्षेत्रात तो उतरला आहे आणि आज त्याचा अभिनयाचा डेब्यू पण झाला. त्यामुळे आता आम्हाला फक्त एक तर ढोलकी शिकायची किंवा डान्स करायचा एवढंच राहिले. वा वा, कुठून आणलं ते? वा तेवढं एक लिहून ते तुला, तू ढोलकी शिकवतो त्याला, त्याला उगीच घेतला तू, काही कारण नसताना तो मधल्यामध्ये की आपलं काय चुकलं वगैरे, तर ते तिकडे येतो. ते तिकडनं सुरुवात करून अशी बंदूक घेऊन इकडे आली. अरे अफलातून काय कॉन्सेप्ट होती, फॅन्टॅस्टिक. म्हणजे सिंगिंग स्टार मधल्या सगळ्यांनी हे स्किट पाहायला पाहिजे, जेणेकरून त्यांना कळेल आपण काय करायचं नाही आहे. सम्या कमाल, कमाल वेडेपणा होता या स्क्रिप्टमध्ये. आणि तुझा जो ट्रॅव्हल, म्हणजे तुझ्या अपिअरन्सचा पण जो ट्रॅव्हल होता आवाजासकट, तो विलक्षण होता. अरण्याक तुला मी सांगू, तू जेव्हा पहिला लावलास ना शिट्टी वाजवली, आम्ही कोणीच नाही होते, हे दोन बाप माणसं आहेत ना, ते पण असे होते वा अशी दाद दिली. असा काय म्हणतात तुम्ही पिन पॉइंट लागला कडक तो शिट्टी वाजली. पण तो नेहमीच हे गाणं गातो आणि फार अप्रतिम गातो. वा अरण्या कमाल बने, फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. जेव्हा जेव्हा तो ती लाईन गायला ना, तेव्हा तेव्हा ती सुरात होती. हो हो हो, म्हणजे कमाल. या सलील दादाच्या डेब्यू विषयी तुझं काय म्हणणं वेला ताई? मी काय म्हणणार, म्हणजे इथे जे मातब्बर बसले त्यांनी त्याला पावती दिली या डेब्यू बद्दल, तर मी काय म्हणणार अजून. कमाल कमाल आणि धमाल आहात तुम्ही सगळे. म्हणजे मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने मी वंदन करते तुम्हाला. थँक्यू सो मच. सलदा तुला या मंचावर डेब्यू करून कसं वाटलं? घाबरलो तुम्ही? स्टेजवर येताना भीती कधीच नाही वाटली, फार एवढूस असल्यापासून स्टेजवर जाताना. पण हे कसलं यांचं टायमिंग आहे? मला सतत भीती होती की हे दोघं जण आयत्या वेळी जर काही बदललं. भीती आयत्या वेळेची असते की माझं ठरलेलं होतं काय बोलायचं. त्यामुळे मी आणि मी म्हणजे त्यांच्याबरोबर उभं राहून मी खरं सांगू का, जसं चांगल्या म्युझिशियन्सबरोबर गायला मजा येते, जसं चांगल्या ॲक्ट्रेसला डिरेक्ट करायला मला खूप मजा आली फिल्म्समध्ये, तसं मला आत्ता ह्या इतक्या चांगल्या ज्यांना स्टेजचा फील आहे आणि इतकं अप्रतिम टायमिंग आहे, त्यांच्याबरोबर मला स्टेजवर उभं राहायला मिळालं, हे मी माझा ऑनर समजतो. कारण ही सोपी गोष्ट. थँक्यू, थँक्यू सो मच. मंडळी, थिएटरमध्ये नेहमी पडद्यावरच सीन रंगतो असं काही नाही, कधी कधी थिएटरमध्ये देखील सीन रंगतो. असाच एक रंगलेला सीन तुम्हाला दाखवतायत फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि खडक पाण्याचा अजय देवगण निमेश कुलकर्णी. शिवाली थांब, शिवाली थांब. काय होतंय, काय एवढी ऑकवर्ड झाली आहेस तू? आत्ता चेंज करून आलीस ना तू, मग लगेच काय झालं? आत्तापर्यंत नॉर्मल होतीस तू, हा अचानक काय झालं तुला? काय होतंय, ऑकवर्ड फील कशामुळे होतंय? तुला मी सांगितलं ना की तू छान दिसतेस, हा तुझा विश्वास नसेल ना, एकदा आरशात जाऊन बघ बस. आता इथे कुठे आरसा बघणार नाही, इथे बघ माझ्या डोळ्यात बघ. तुला माहितही नाहीये तू किती सुंदर दिसतेस आता. तुम्ही पण ना. अगं खरंच सांगतोय मी, हा आणि इथे येताना पण तू उगाच नाही नाही साडी नेसून जायचं बाबा कसं वाटेल ते म्हणून इथे साडी नेसून आलीस, मग वॉशरूममध्ये गेलीस, चेंज केलीस आणि आता इथे वन पीसमध्ये आलीस. एवढं कशाला करायचं? एरवी पण मी तुला सांगितलं, घाल ना वन पीस, छान दिसतेस तू. हा नाही नको, कसं आहे ना नव्या नवरीने मोठ्यांसमोर असं साडी नेसून पदर घेऊनच राहिलेलं बरं असतं. नाही मला खूप ऑकवर्ड होतंय. अगं पण का, मला आताही असं वाटतंय की मी साडी नेसू पदर घेऊ, सगळे बघताय. कोण आहे इथे, कोण आहे बघणार, कोण आहे आपल्या घरातलं कोणी मोठा आहे इथे? नाही. मग कशाला उगाच तू असं करतेय? कम्फर्टेबल हो, कम्फर्टेबल हो नक्की ना. मग
नाही म्हणजे परत लोक बोलले तर मला साडी नेसायला नाही लावणार ना तू? मी का लावेन? मीच सांगितलंय तुला ड्रेस घालायला. हा आणि कोण काय बोलणार आहेत लोक असं? हेच की लायकीपेक्षा टौका बायको भेटली याला. बोलू दे. नाही बोलू दे, मी तयार आहे. हा लोकांना पण कळू दे की याला किती सुंदर बायको मिळाली. तुम्ही पण ना, चलो पिक्चर सुरू होईल आता. कशाला बघायचं पिक्चर? काम नाही ते. हॅलो एव्हरीवन, आई एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. म्हणजे डोअर किपरची एंट्री असली तरी टाणा ना नाना पाहिजेच. ए काय तिकीट आहे? तिकीट हा D1 D2. मधला रो डावीकडून. डावीकडून काय? OMG रोड बोरिवली इज वेस्ट. माय गॉड, काय झालं गौऱ्या? तू शिवाली? तू तू इथे आणि तू तू कसा आहेस? तू जसं सोडून गेली होतीस ना तसाच आहे, अगदी तसाच. ए गौऱ्या, ए शिवाली, कशी आहेस तू? एक मिनिट ऐक ना, मला थोडं ऑकवर्ड होत आहे. एक मिनिट ऐक ऐक, थोडं बाजूला हो ना. ए अगं शिवाली, तू थोडं थोडं. एक्सक्यूज मी, काय झालं? व्हाट आर यू डूइंग? कॉस्ट्युम बदलली की भाषा बदलते. तुम्ही आता काय केलं? काय केलं? मला इथे टच याने, मला इथे टच केलं. वन सेकंड, टच केलं? अरे माझ्या मैत्रीला टच केलं? अरे तुझी मैत्रीण आधी असली तरी आता ती माझी बायको आहे. सॉरी सॉरी. हिमेश तू विसरतेस का? सॉरी, अंधारात नाही दिसत का? काय होत? नाही नाही, सतत पदर घेऊन असते ना मी, तर तुमचा चेहराच क्लिक नाही झाला हो मला. म्हणूनच मी सांगतो नको घेऊ सतत पदर. सॉरी सॉरी, मी ओळख करून देते गौऱ्या. हे माझे मिस्टर मिशीन. नवरा निमिष. आणि हा माझा कॉलेजचा मित्र गौरव. अच्छा, कॉलेजचा मित्र. हाय गौरव. हाय गौरव. हाय हाय. आणि तुम्हाला सांगते, आमची मैत्री म्हणजे ना एकदम कडक. हो का? कडक म्हटलं ना तर हा चाय आणि मी खारी. माझी आई गावाला गेली की हा माझ्या घरी. आई कॉलेजला सोडायला यायची ना मला, मग आई गावाला गेली की हा यायचा. कुठे? कॉलेजला सोडायला. कॉलेजला सोडायला. अच्छा. आणि हे माझे मिस्टर हे इंजिनियर आहेत बरं का? हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का? इंजिनियर. आपलं काय ठरलं होतं? तुमचं काय ठरलं होतं? एक मिनिट ना, एक मिनिट. आपलं काय ठरलं होतं? अरे आता इथे नको. तू काय सांगितलं होतं मला? यांच्या समोर नको प्लीज. नाही, काय सांगितलं होतं मला? की तुला फुगेवाल्यासोबत लग्न करायचं होतं. गौऱ्या, फुगेवाल्यासोबत? शिवाली गौऱ्या, तुला माहिती आहे ना मला तो गॅसचा फुगेवाल्याचा बिझनेस इतका आवडायचा. पण केलं, माझ्या आईने सांगितलं रे, त्या मॅरेज ब्युरो मध्ये एकही फुगेवाल्याने नाव नोंदवणी केली नाहीये. कोणतरी इंजिनियर आहे त्याच्याशी कर लग्न. मी माझ्या जीवावर दगड ठेवून या इंजिनियरशी लग्न केलंय, त्या उद्योगपतीला नकार दिलाय मी. फुगेवाला उद्योगपती असतो? थोडासा वारा आला ना तर त्याची इन्व्हेस्टमेंट उडून जाते. अगं अगं, मी फुगेवाल्याची रिप्लेसमेंट इथे. कॉंग्रॅट्स. काय याच्यासाठी एवढी सुंदर बायको तुम्हाला मिळाली त्याच्याबद्दल? तू मला सांग, तू इथे काय करतोयस? माझ्या कॉस्ट्युमवर तुला काय वाटतंय? ओ माय गॉड, ओ माय गॉड, डोंट टेल मी गौऱ्या, डोंट टेल मी. ओ माय गॉड, तू इथे डोर किपरची नोकरी करतोयस? ओ माय गॉड, सुपरस्टार गौरव मोरे डोर किपर. तुला तुला डोअर किपर असल्याचा अभिमान आहे? येस. आणि त्याचं स्वप्न होतं आणि एक नंबरचा जिद्दी आहे. कॉलेजमध्ये मला सारखं म्हणायचं आहे, एक ना एक दिवस मला सिनेमा हॉलच्या बाहेर डोअर किपरची नोकरी करायची आणि करून दाखवलं त्याने. स्वप्न होतं यायचं. गौरी आम्ही बसू लगे आताच. तुझा सेन्स ऑफ ह्युमर ना एक नंबर, तसाच्या तसाच आहे.
हा हा सेन्स ऑफ ह्युमर आहे याचा. चल बसू आपण. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. हा बसून घ्या आरामात आरामात. ओ साहेब झोपला तुम्ही? ओ या या बसा इथे बसा इथे तुमचं हाऊसफुल हाऊसफुल वाटला शो मला. शिवाली हा 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 तुझा मित्र आहे खरं? भन्नाट आहे ना आमचा अख्खा ग्रुप असाच भन्नाटच होता. मी बसू का इथं? हा आमच्या सोबत बसायचंय. नाही बस ना कशाला विचारतोयस? बस 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 बस. अरे नंदू क्या है तेरी जेब में? मौत खरीदने के लिए तेरे पास पैसे है लेकिन अपनी बीबी को बचाने के लिए तेरे पास पैसे नहीं है काय? ती अक्षय कुमार जी आले असते ना. मग तो करतोय ना. तू कशाला बोलतोय? म्हणजे असं काय चाललंय? आवाज कमी कर ना. पिक्चर चालू झाला ना. बस ना. मी नाही बोललो. हा सॉरी सॉरी बसत. वा काय ऍड आहे गौऱ्या गौऱ्या. त्या नंदूवर ना आठवलं आपला नंद्या कसा आहे रे? जेल मध्ये आहे. स्मगलिंग मध्ये पकडला गेला ना जेल मध्ये. आता काय बोलतो? म्हणजे काय हे वाटलं नव्हतं ना इतका पुढे जाईल. आणि ती वैशाली? ती अरबा सोबत लग्न केलं तिने. काय बोलतो? आणि मी परबा सोबत लग्न केलं. यांचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना. ए गौऱ्या तुला आठवत आहे आपण ते लोळावळ्याला गेलो? कुठे? लोळावळा. आम्हाला नाव पण घेतात नाही आणि आम्ही ट्रिपला गेलो लोळावळा. मी तिकीट काढायला गेलो काउंटरला. त्याला बोलले एक लोळावळा द्या. तुम्हाला लोळावळा कुठं आले? ए शिवाली आणि आपण महाबळेश्वरला गेलो होतो. नाही ना मज्जा नाही आली पण. कॉलेजच्या आधीची मजा असेल ना. ते कोणत्या बापाला पण माहित नसते. अरे आपण काय भिजलो. जरा गप्पा बसा ना. काय चाललंय? बघा सर हा गप्पा बसा ना. अरे हे बोल रे सॉरी सॉरी आय एम सॉरी. पिक्चर लागला पिक्चर लागला. पिक्चर यार. एक गौऱ्या. एक गौऱ्या पिक्चर कसा आहे? एक नंबर पिक्चर आहे. का बोलतो? शेवटपर्यंत कळतच नाही जॉन इब्राहिम खुनी आहे ते. तू यायलाय का? तू जॉन इब्राहिम खुनी तू सस्पेन्स कशाला सांगितलं यार? तू मुरकेस का? काय चाललंय? अरे क्या काय चाल रे म्हणजे हा बोलतो की सस्पेन्स सांगितला जॉन अब्राहम खुनी आधीच सांगून टाकला. आता काय करायचं आपण? अरे मग मला माहिती नव्हता. तू का मला सांगितला? पैसे दे. माझे माझे पैसे दे तिकडे. मी कुठून देऊ? नाही तर एंड बदल. चल मी मी कोण आहे? मी कोण आहे? एंड बदल. आय एम सॉरी. मी परत असं नाही करणार. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. सॉरी सॉरी. तुम्ही बसा प्लीज. सॉरी सॉरी. गप्प बसा ना जरा. अगं पण हा सांगतोय मला काय गप्प करतेस तू? शिवाली हा काय आपल्याला बोलू देत नाही. मी तिकडे येऊ का बसायला? चालेल ना. याला इकडे सरको. तू पण इकडे. मी तिकडे बसतो. पण मी बस आता. आणि एकटाच पिक्चर बस. सेक्सी भांग्या बस पिक्चर. गौऱ्या तुला ते सांगायचंच राहिलं. काय? तो नाही का सूरज त्याने स्पोर्ट्स कार घेतली. तो तुझा दहावीतला नवरा? नाही नाही तो सूरज पांडे माझा अकरावीतला नवरा सूरज गायकवाड. त्याने त्याने स्पोर्ट्स कार घेतली. दरवर्षी एक नवरा करायची शाळेत असताना कुठल्या शाळेत होतीस तू? हसताय का? अहो मला चिडवायचं असा. आपली नाही का घट्ट फ्रेंडशिप झाली की असं नवरा बायको नवरा बायको. पण कोणी कोणाची लग्नच झालं नाही. प्रत्येकाचे नवरे वेगळे प्रत्येकाच्या बायका वेगळ्या. याच्यावरून पण चिडवायचे ना. याच्यावरून? तू लांब होतो. याच्यावरून का चिडवायचे? हो याच्या नावाने सुद्धा चिडवायचे मला. शिवाली बास. पण याच्यासारखा नवरा म्हणणारा मित्र मला पुन्हा कधी सापडलाच नाही. नवरा बायकोचा मित्र असतो हे मी ऐकलं होतं. पण बायकोचा मित्र तिचा नवरा असतो हे काय नवीन आहे? वो इधर कुछ पता नहीं चल रहा है. अरे तू मेरे पे क्यों भड़कता है? बोल ये दोनों रहे तुम हर बार मेरे पे ही भड़कता है. ऐसा कैसे चलेगा? तू मी आता गप्प बसा हे सतत आता माझ्यावर ओरडत आहे. दॅट्स इट. काय झालं? चिमटा काढला. कोणी चिमटा काढला? एक मिनिट मला कोणी चिमटा काढला? कोणी चिमटा काढला? एक मिनिट. काय रे मला कोणीतरी चिमटा काढला इथे. कोणी चिमटा काढला? काय काय हुआ मॅडम? काय आलं? मला कोणीतरी चिमटा काढला इथे इथे. कोणी काढला? ये बेटा तो उस्तरप सर. ये बेटा तो उस्तरप. मी का चिमटा काढला? नाही नाही एक मिनिट. मारते मी नवरा आहे. मी नवरा आहे. इकडे नवरा आहे. मी
बघ डिस्टर्ब करतो गेला ना बस आपण गप्पा मारत बसूया. जातील ना तुम्ही? जातील घेते तू बस ना. मॅड परफॉर्मन्स धमाल सही सुपर हिट परफॉर्मन्स म्हणेन मी. भावा तू जो फील दिलास ना थिएटरचा वा वा फार सुंदर. शिवाली आय लव्ह यू. खूप मस्त परफॉर्म केलंस. मॅड कॅरेक्टर होतं तुला शोभणारं कॅरेक्टर होतं. निमिष सुंदर चोख परफॉर्मन्स. गौरव चार्मर. गौरव तुझं नवीन नाव आहे मिस्टर चार्मर. तर पुढची किती वर्ष मिस्टर चार्मर स्किट मध्ये ऐकायला लागेल. शिवाली कमाल तू फार गोड दिसतीयस मुळात आणि इतकी गोड मुलगी इतकी वेडी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. मजा आली खूप मजा आली गौरव फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की डोअर कीपर म्हणून तू एक ब्ल्यू टी शर्ट मजा आली ते काही न बोलता जे करत होतास ना लाजवाब होत लाजवाब फार मजा आली वंडरफुल. मंडळीच्या एकाच पंचमध्ये कॉमेडीच्या आकाशात लाफ्टरचे थवेच्या थवे गोळा होतात अशी नम्रता संभेराव आणि सिच्युएशनला बेअरिंगची जोड देत बोनस लाफ्टर घेणारा भूषण कडू हे दोघे आलेत पक्षी निरीक्षण करायला. बघूया तिथे काय धमाल घडतीये. सावकाश या दादा. दादा मी लई एक्साइटेड आहे. म्हणजे मला आधी इतकं भारी वाटत आहे की मी आज पक्षी निरीक्षण करणार आहे तो मग म्हणजे मला लई भारी वाटत आहे. म्हणजे माहितीये का दादा पाय दुखत आहेत माहित खरं तर पण कधी येणार आपल्याला पक्षी दिसतील ना. नाही मला कल्पना आहे तुमच्या एक्साइटमेंटची मी समजू शकतो. पण मॅडम म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण सकाळी पहाटे 5 वाजता आपण लवकर निघूया त्याप्रमाणे मी ठरल्याप्रमाणे तुमच्या हॉटेल खाली मी गाडी घेऊन पण आलो होतो. एक तास थांबलो पण तुम्ही आलाच नाही. नाही काय झालं माझं तसं ऑलमोस्ट डन झालं बा पण ते मला नेमकी चहाची तल्लब झाली म्हणलं जरा चहा टाका नाही का पोटात आणि मग चहा टाकला पोटात मग काय मग प्रेशर आलं मग काय करायचं नाही का मग नाही प्यायचा चहा. असं कसं सकाळचा चहा तर लागतो का नाही मग त्याच्यामुळे ढकलला हा त्याच्यामुळे उशीर झाला. ठीक आहे हरकत नाही उशीर झाला पण काय एक वेळ असते ठराविक पक्ष्यांची नाही तर ते निघून जातील ना पक्षी. हा काय निघून जातात नाही पण असतील ना आपल्यासारखे काय अशी आळशी बिळशी असू शकतात. अहो पक्ष्यांचं आपल्या माणसांसारखं नसतं. ते सकाळी पहाटे लवकर उठतात आणि त्यांना प्रेशर येण्यासाठी चहा लागत नाही लागत ते असं हवेत उडता उडता करून मोकळ. चला आता पटकन निघू आपण चला गडबड. मी काय म्हणते काय मला जरा भूक लागली मी पटदिशी काहीतरी खाऊन घेते. आपण मगाशी नाश्ता केलात ना तुम्ही. आता पोट रिकामं झालं ना मगाशी प्रेशर आलं तर हा मग असा एवढा खड्डा पडलाय जरा तो भरते हा मग आपण बर पटकन लवकर मी बघतोय आजूबाजूला काय पक्षी दिसतायत का वगैरे. हे ना हे जे दोन पक्षी आहेत ना हे मस्त गाणारे पक्षी आहेत हे. झालं तुमचं खाऊन चला निघायला वेळ होईल कारण काय माहितीये का ते पक्षी आहेत ना ते पहाटेच्या वेळेस दिसतात आणि ना शांतता ठेवायला लागते एकदम. अहो काय करताय काय करताय तुमचा पिकनिकचा मूड झाला तू नाही केलं म्हणलं जरा पुढे गाणं. माझा पिकनिकचा मूड कशाला होईल आपण आता आलोय कशासाठी पिकनिकला नाही निरीक्षणासाठी आलोय की नाही मग ते आपण महत्वाचं काम करूया आणि असं बोमबोम करू नका. पक्षी डिस्टर्ब होतात घाबरतात ते घाबरतात एवढं काय घाबरायचं. पण मला एक ना एक असे काही प्रश्न पडलेत बा ते मी तुम्हाला आधी विचारते मग त्याचं निरसन झालं का मग आपण निरीक्षण करू बा. वा वा क्या बात आहे कॉमेडी मारी ती मध्ये मध्ये. तर मला सांगा मला एक असा प्रश्न पडलाय का बा लहानपणापासून म्हणजे हे पक्षी जे असतात ते पुक करीत का. पुक करणं म्हणजे काय म्हणजे पक्षी पा देतात का. बघा काय कसला प्रश्न विचारताय तुम्ही. ऐका तू बघा त्या झाडावरती तो बघा तुम्हाला टकटक टकटक असं ऐकू येते. तू बघा तो सुतार पक्षी आहे. मी काय म्हणते हे नको मला काका काकू दाखवा ना. घरी जा आणि आई बाबांना सांगा ते दाखवतील तुम्हाला काका काकू. काका काकू नाही हो तो काका कुवा असतो तो इथला पक्षी नाहीये तो ऑस्ट्रेलिया मधला आहे. तिथं असतोय मग तिथं कांगारू असतात ना.
कांगारू पक्षी कसा असेल, कांगारू हा प्राणी आहे तिथला. हा बरोबर. मी तुम्हाला एक सांगू का, मला ना कावळ्याचा एक वेगवेगळा असं एक स्टँड अप करता येतो, वेगवेगळे आवाज काढता येतात, बघ त्याला तुम्ही रिस्पॉन्ड द्याल. हो हा मी दाखव का करून. मी नाही म्हटलं तरी तुम्ही थांबणार आहात का? हा मी करणार. करणारच ना. या इथं मंचावर या. तुम्ही इथं बसा. बघा कावळा आहे ना, म्हणजे समजा आता हिरो हिरोईनच्या घरच्या खिडक्यांमधले कावळे कसे ओरडत असतील. अच्छा. हा सुनील शेट्टीच्या खिडकीतला कावळा कसा ओरडत असेल. होऊन जाऊ द्या. असं सुनील शेट्टीच्या नाना पाटेकरांच्या घरातला कावळा कसा ओरडत असेल. चिमणे काव काव. ऍडिशन घेतली. ऍडिशन घेतली लोकल यायच्या काय त्या. आता हेमामालिनीच्या खिडकीतला कावळा आहे का? आहे. धरम पाजे कमीने बजत मी तर खून पि जाऊंगा. आपण दोघ मिळून स्किट करू शकतो. मग आता काय करतोय? म्हणजे पक्षी निरीक्षण करतोय ना आपण. ते करायला हवं नाहीतर एडिट. मला ना मला कोकिळाचा पण आवाज काढता येतो. उगच जागा सोडली. कोकिळेचा पण आवाज. आणि मी जर कोकिळेचा आवाज काढला तर कन्फर्म मेल कोकिळी येतोच की नाही बघा. नाही नाही चुकताय तुम्ही. तुमच्या माहितीसाठी सांगतो काय की कोकिळा गात नाही, मेल कोकिळच गातो कोकिळीला आकर्षित करून घेण्यासाठी. अच्छा मग ते जे काय असेल ते मला येतो कोकिळाचा आवाज काढता. ऐका बरं का, आयटम आहे बरं का, मस्त. ओ ओ थांबा थांबा. दीपका दीपका कोकिळीच्या आवाजावरती रान कोंबडी आली आहे. काय करताय तुम्ही? ओ काय कोयता कशाला काढला तुम्ही? आज मी हिला खाणार. ओ चिकन तंदुरी. ऐका तंदुरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा. नका ऐका ना. ओ मी स्टोव पण आणलाय. स्टोव मग मिलय का म्हणजे. ऐका ना. ओ ती कोंबडी ऐका. असं काय करताय? हो अभयारण्य हे. अहो अंगण नाहीये तुमचं. काय बोलणार आहे बाईंना. आयटम सगळे सहन करून घेतले पाहिजे. काय कोंबडीला कच्ची खाल्लीत की काय? चार पायांचा पक्षी लागलाय माझ्या माग. चार पायांचा पक्षी. चार पायांचा पक्षी. त्याला पंख नाहीत. पंख नाहीत. एक मिनिट बघायला पाहिजे कुठला चार पायांचा पक्षी. ओ तो चार पायांचा पक्षी नाहीये. तो रानरेडा. रानरेडा. मग चला पळा. वा 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 मजा आली. सई काय म्हणशील? असं अजब आणि गजब पक्षी निरीक्षण पहिल्यांदा बघितलं आयुष्यात. खूप मजा आली. कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग होती. नमा मस्त परफॉर्म केलंस. भूषण टायमिंग मस्त. मजा आली गाईज. मस्त परफॉर्मन्स. तर कार्यक्रमात प्रेक्षकांचा निरोप घेण्यापूर्वी सलील दादा मला तुला विचारायचं आहे. आतापर्यंत तू खूपदा गाण्यांमधलं एक्सप्रेशन जज केलं आहेस, पण आता एक्सप्रेशन देणारे म्हणजे अभिनय हे प्रोफेशन असणारे कलाकार आता गाणार आहेत, तर त्यांचं गाणं तू कसं जज करणार आहेस किंवा काय चॅलेंजेस आहेत त्यांचं गाणं जज करताना? एक असतं की आपण त्यांच्या आधीच्या कुठल्या तरी इमेजमुळे ऑलरेडी इम्प्रेस्ड असतो. ते बाजूला ठेवून गाणं ऐकायला लागतं, कारण गाणं काहीच ओळखत नाही. गाणं कोणालाच ओळखत नाही. गाणं तुम्ही खिशात राष्ट्रपतींची चिठ्ठी जरी ठेवली तरी तुमचा साथ तुम्हालाच लावायला लागतो. त्याला काही इलाज नसतो. आणि मी हा प्रयत्न करतोय की त्यांच्यातल्या एकाला जरी किंवा एकापेक्षा जास्त लोकांना जर त्यांच्यातल्या अभिनेत्याला काहीतरी वेगळं मिळालं तर तो अभिनेता आपल्याला वेगळा दिसेल. yes. या 3-4 महिन्यानंतर. कारण गाणं खूप काही देऊन जाईल त्यांना असं मला वाटतं. पुढची पाठी तुमच्या दारावर गायक अशी असू शकते. वा वा. जसं सलील म्हणला एक नाही असे अनेक गायक अभिनेते जर मिळाले तर उद्या पडद्यावरती त्यांच्याच अभिनयाला त्यांचाच आवाज जेव्हा आपण सगळेजण ऐकू
तेव्हा त्याची मजा काहीतरी आवरच असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. वा वा, किती छान, किती छान. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. हा इतका रिलॅक्सिंग दिवस गेला तुमच्या सगळ्यांमुळे. दोन दिवस खूप मजा आली. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. म्युझिशियन्सला थँक्यू, कारण सोपं नाही येते त्या मोमेंटला. ही इतकी सगळी अवली माणसं असताना त्यांच्या टायमिंगला यांनी बरोबर टुंग करणं हे सोपं नाही. सो थँक्यू, थँक्यू प्रसाद, थँक्यू सई, थँक्यू, थँक्यू. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट दादा, थँक्यू. सोनी मराठीचे खरंच मनपूर्वक आभार, कारण का या जत्रेत येऊन जो काय आनंद मिळाला आहे ना, ही आनंदाची जत्रा आहे आणि अशीच अविरत चालू राहो. आणि आम्ही जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम येतो तेव्हा तेव्हा आम्ही घरी बसून हा बघतोच बघतो. म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर सांगितलं तू जातेस ना तिकडे, तर प्लीज प्लीज त्यांना आमचा हा निरोप कळव, असं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी सांगितलेलं आहे. तसंच मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगतो. थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू. तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. तुमचा हा सिंगिंग स्टार हा कार्यक्रम खूप यशस्वी होवो हीच इच्छा. आणि पुन्हा तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. आणि निरोपापूर्वी माझ्या शेजारी बेलाताई असताना तिच्याकडून गाणं ऐकण्याचा मोह नाही झाला तर असं कसं होईल? तर आम्हा सगळ्यांच्या वतीनं ही रिक्वेस्ट आहे बेलाताई, प्लीज आमच्यासाठी एक गाणं गाशील. नक्की नक्की. हाऊ, गणेश उत्सव आहे तर गणपतीचंच गाणं तुम्हा सगळ्यांसाठी.